तू आलेस मला लई झोपा लागलायस लई होरी आणले मामान पाणी मारायला ठेवले तुला इथं म्हणून तुला मुंबईला जाऊ दिलं नाही आठवडाभर सुट्टी रे आता काय ऐकते खा रे खा नमस्कार राम राम कसं काय मंडळी मी रोहित स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनल ज्याचं नाव आहे सुसाट नवीन ब्लॉग मध्ये तर हे आमचं आहे मामाचं धाकट कालट मुंबईत आलंय तर मुंबई कशी आहे भाव चांगले चांगले मग कसं आलं पाणी मारायला किती खोल्या काढल्या ते वर इकडचं नाही इकडे इकडे इकडं नाही थोडी नाही इकडे ताट कुठं आहे चहाचं टप्पा देऊला कप्पा ठेवलेलं इकडे खोली होणार ना हे आपलं आंघोळीच आंघोळीच आणि थांब जरा दोन चौकट तीन चौकट बाथरूम होय मग इथं जायचं कसं तिकडन ना कुठं रे इकडं फोडणार आहे ते म्हणजे इकडनं जायचं गॅलरीमध्ये कसली झाडं वाढलेत पाठी लांब आहेत सोडती कुठे येणार आहे मध्ये येणार आहे मध्ये असं करतात बघ म्हणून त्यांना सांगा लागते आता वाळू नाहीच येण्याचं बांधकाम नव्हतं वाळू की वाळू धंदा पण यांचा बंद पडलाय ट्रक उभारल्यात फक्त ते फोडायला कसलं मशीन ग्राइंडर आयडे केली आणि फिरून झालं पाहिजे गॅलरी जायचं म्हटलं की आम्ही इकडनं बंदच इथं फोडा लागणार नाहीतर दुसऱ्या मामाच्या गॅलरीमधून यायला लागला जिन्यावर नाही आला मुंबईत सगळं चांगलं आहे नाही फिरण्यासारखं अनुभव घेण्यासारखं पण एकच जरा कमी वाटते त्यामध्ये काय सांग जेवण जेवणाचे काय भूप आहे काय माहित आपण काढायचं येत जेवण चांगलं मिळतच नाही तिथं ताट कुठं ठेवलं की गेलं कुठं आहे वर्ण चापल्यात काय इकडे खिडकी इकडे खिडकी इकडे खिडकी भिंतीकडे घ्यायला जायचं होतं खिडकी चालतंय ह्याच्या लाईनने घेतल्यात रे तर हा व्हिडिओ ह्यासाठी कारण पुढचा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत घरगुती गणपती सांगलीमधील आणि मिरजमधील कुपवाडमधील तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा कारण व्हिडिओ करण्यासाठी सुट्टी काढले हां आपलं हाजरी बुडली आमची आणि ह्यो तर काय पाणी मारण्यासाठी सुट्टी काढलंय मुंबईतनं
हे कधीपासून आहेत पुस्तकं म्हटलं? लय जुने असतील पुस्तके, पुस्तकं लय जुने असतील म्हटलं? पुस्तक खराब व्हायला लागली म्हणजे पुस्तक बघायला ठेवायची आणि प्रिंट काढून येऊन वाचत बसायचे. हा, दररोज सकाळी पाच वाजले पुन्हा सहा वाजेपर्यंत होते एक तासाभरात. संध्या त्यामुळे आवडायचं आणि वाचायला एक 15 मिनिट आरोप तास लागते. जास्त 12 चोत्र आहे ती. हा, एवढंच पाहिजे असंच करायचं ना. पाठपुरण करून साईज एवढीच असू दे ना. नाही बाकीच एकीकडे पाठीमागे.